औरंगाबाद महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. मका, कापूस, आल्याचं पीक भरघोस घेणारं शहर सिल्लोड याच औरंगाबाद जिल्ह्यातलं. माझं नाव सतीश बडक. माझं शिक्षण BSc अॅग्री मधून झालेलं आहे. मी जवळपास 5 ते 6 वर्षापासून शेती करतो. पहिले आम्हाला शेतीमध्ये असे प्रॉब्लेम होते की पाणी द्यायला आम्ही दांडानं पाणी द्यायचो. पूर्ण शेतीला द्यायला म्हणजे 8 दिवस तरी लागत होते. म्हणजे इकडून पाणी देत गेलं की मांग परत वाळून जायचं सगळं. त्याच्यामुळे उत्पन्नात खूपच कमी होती. जवळपास वार्षिक उत्पन्न आमचं 1 ते 1.5 लाखापर्यंतच होतं. ड्रिप बद्दल मला पहिलेच माहिती होती, त्याचे फायदे माहीत होते. आणि पण पाणी असून सुद्धा आमचं पीक घेता येत नव्हतं. बँकेत गेलो, 5 ते 6 बँकेत आम्ही चक्रा मारल्या, पण बँकेने आम्हाला काही सहकार्य केलं नाही. एक दिवस गावामध्ये सफल फायनान्सची एक मीटिंग झाली, त्याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. आम्ही त्यांच्या एक दिवस ऑफिसला जाऊन चौकशी केली, त्याबद्दल त्यांनी एकदम इझिली लोन तुम्हाला पास होईल असं सांगितलं. आम्ही त्यांची डॉक्युमेंटची एक पूर्तता केली. 15 दिवसात आम्हाला लोन मिळालं आणि 15 दिवसात आमचं ठिबक पांगवून आणि आम्ही कपाशीची लागवड केली. आतापर्यंत 50 क्विंटल कपाशी आम्हाला एवढ्या वावरामध्ये झाली. याच्या आधी आम्हाला कधीही एवढी कपाशी झाली नव्हती. उत्पन्न वाढल्यामुळं आर्थिक परिस्थिती सुधारायला आम्हाला हातभार लागला. आमचं जे राहणीमान आहे त्याच्यात सुधारणा झाली. नंतर हळूहळू आमचं उत्पन्न वाढत गेलं आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला की आपण एक शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून म्हैस संगोपन हे चांगलं एक आपला उद्योग होऊ शकतो. महिन्याला आम्हाला म्हैस संगोपनातून जवळपास 30,000 रुपये निव्वळ नफा राहतो. त्याच्यामुळं माझ्या परिवारासोबत मी आता सुखी जीवन जगतो.